ईडी चौकशी नंतर आता अमोल किर्तीकर बोलतात, पाहूयात. असतात त्यांना इन्क्वायरी करायची असते आणि आपण नागरिक म्हणून त्यांना ते जे काय त्यांना मदत करायची असते आणि तशी मदत मी करतोय त्यांना. उमेदवार आहात, तुम्हाला कुठेतरी चौकशांमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतंय? बघा, कसं आहे की मी असं काय म्हणणार नाही, परंतु ईडीनी समन्स केल्यानंतर माझं कर्तव्य आहे की भारताचा नागरिक म्हणून आपण येऊन आपलं जे म्हणणं आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडावं आणि तशा पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यांचं कदाचित समाधान झालं असेल म्हणून चौकशी करणे कितपत योग्य असं वाटतं? आता अयोग्य आहे असं मला वाटतं, पण शेवटी त्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेईल. अमोल किर्तीकर यांची 7 तास ईडी चौकशी चाललेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. सामान्य नागरिक म्हणून तपास यंत्रणांना सहकार्य करणं माझं कर्तव्य होतं आणि ते मी पार पाडलंय असं अमोल किर्तीकर यांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.